डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस 11वी 12वीचे बॅचेस जोरात सुरू, फक्त 15,000 रुपयात सर्व विषय। एम्बिशियस क्लासेस। माजी सैनिक स्वर्गीय श्री दरोहा सिंह फाउंडेशनच्या वतीने रेल्वेने प्रवास करणारा दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आल्या। शहर भाजपाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या व्हील चेअर रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आल्या। माजी आमदार आणि शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या व्हीलचेअर रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्यात। रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशन डायरेक्टर संजय कुमार, पुणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मॅनेजर अजय सिंह आणि नोडल ऑफिसर रमेश खोत यांनी या व्हीलचेअरचा स्वीकार केलाय। यावेळी माजी सैनिक स्वर्गीय दरोगा सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक नवीन सिंग, भाजपच्या वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष खांडवे, पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अरविंद गोरे, आशिष कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर शेलार, शिवसेनेच्या शिववाहतूक सेनेचे प्रमुख नितीन खरात आदी उपस्थित होते। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या रेल्वे चालू नसल्या तरी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप आहे। अशा वेळेस रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गर्भवती महिला असतील किंवा दिव्यांग व्यक्ती किंवा ज्यांना चालता येत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांकरता रेल्वेच्या वतीनं व्हील चेअर उपलब्ध करून दिल्या जातात। या व्हील चेअरची खूप गरज रेल्वेला आहे। साधारण दररोज 200 ते 250 नागरिक या व्हील चेअरचा वापर करतात। सध्या रेल्वेकडे 11 ते 12 व्हील चेअर असून त्यातल्या काही नादुरुस्त झाल्या आहेत, त्यामुळे अशा व्हील चेअरची गरज रेल्वेला होती असं नोडल अधिकारी रमेश खोत यांनी सांगितलंय। स्टेशन डायरेक्टर संजय कुमार यांनी या उपक्रमाचं कौतुक करून याचं आणखी काही लोकांनी अनुकरण करावं असं आवाहन केलंय। तर माजी आमदार आणि पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय। ऐसा आज का जो कार्यक्रम हमने देखा फाउंडेशन की तरफ से, ये पब्लिक के लिए, समाज के लिए एक बहुत ही अच्छा सराहनीय एक कदम है। ऐसे समाज के हर वर्गों को आगे आना चाहिए। ऐसे सहयोग देने से स्टेशन पे आने वाले यात्रियों के लिए, लोगों के लिए बहुत अधिक सुविधा होगी, लोग प्रेरित भी होंगे और भी लोग ऐसा आए, ऐसा मेरा स्वागत है और फाउंडेशन को मेरी तरफ से धन्यवाद कि ऐसे कोरोना के समय में भी आप लोग यहाँ आए और ऐसा अच्छी काम करने के लिए आप लोग आगे बढ़े। मैं रमेश कोत, नोडल ऑफिसर IRLDC। अभी ये व्हील चेयर हमारे पास ऑलरेडी थी, लेकिन अभी जितना पैसेंजर हमारे बढ़ रहे ऊना स्टेशन के लिए, उसके लिए और ज़्यादा ज़रूरत थी हमको। और ऐसे जो नवीन सिंह फाउंडेशन ने जो हमको दिया है, इसका बहुत बेनिफिट पैसेंजर को होगा और दिन ब दिन जो हम सुविधा बढ़ाते जा रहे हैं उसके लिए ये बहुत ही उपयोगी चीज़ हमारे लिए दी है। और इसका बहुत पैसेंजर के लिए, जो प्रेग्नेंट लेडी है और जो ओल्ड वुमन है और विकलांग है, उनके लिए बहुत फायदे की चीज़ है और उनकी सुविधा के लिए बहुत ही अच्छा है। आज कैलासवासी दरोगा सिंग फाउंडेशन आणि नवीन सिंग यांच्या वतीनं पुणे स्टेशनवरती 5 व्हील चेअरचं लोकार्पण झालं आहे। स्टेशनचे प्रमुख सर्व इथं उपस्थित आहेत। पुणे स्टेशनमध्ये जे प्रवासी गरजू आहेत, काही अपंग असतात, काही आजारी पेशंट्स असतात, जे रेल्वेने प्रवास करत असतात, त्यांना गाडीतून उतरल्याच्यानंतर रेल्वेपर्यंत येण्यासाठी या व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे। खरं तर हा खूप चांगला उपक्रम आहे। अगोदरच हा उपक्रम झाला पाहिजे होता, पण आज उशिरा का होईना, हा चांगला उपक्रम होतो आहे गरजूंसाठी, पेशंटसाठी आणि अपंग व्यक्तींसाठी। या व्हीलचेअरचा खूप उपयोग होणार आहे, यातून त्यांना जाण्यायेण्याची सुविधा प्राप्त होणार आहे। मी नवीन सिंग आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या चांगल्या कामाबद्दल अभिनंदन करतो।